नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं सोयगाव नगरपंचायतीवर सत्ता मिळवत भाजपला धक्का दिला. त्यानंतर भाजपचे सदस्य फोडून भाजपला दुसरा धक्का दिला. त्यानंतर आता शिवसेना पुन्हा एकदा भाजपला मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. कारण तसे संकेतच राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेत. शिवसेनेच्या शिवतेज अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात अब्दुल सत्तार बोलत होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं, नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचं वर्चस्व दिसलं. मतदारसंघातून भाजपचा लवकरच सुपडा साफ होईल. भाजपचे 5,000 पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत असा दावा देखील त्यांनी केला. तसंच आपल्या मतदारसंघातील कमळाबाईचा बंदोबस्त करणार असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गळाला लावून अब्दुल सत्तार हे रावसाहेब दानवे यांना आणखी एक धक्का देणार असल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.